वेलकम स्टूडेंट, वी विल स्टार्ट द रेशियो एंड प्रोपोर्शन प्रैक्टिस सेट 4.2। द क्वेश्चन नंबर 1, यूजिंग द प्रॉपर्टी ए अपॉन बी इज इक्वल टू ए के अपॉन बी के, फिल इन द blanks by substituting proper numbers in the following. First example is 5 upon 7 is equal to etikane apala etikane baga blanks space bharaychai upon 28 and 35 upon khali par etikane dot 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 and is equal to dot 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 upon 3.5. आता या ठिकाणी प्रॉपर्टी यूज करायला सांगितली आहे, ए अपॉन बी इज इक्वल टू ए के अपॉन बी के, म्हणजे ए ला के ने मल्टीप्लाय केलं तर बी लाही के ने मल्टीप्लाय करायचे. अशा प्रकारे प्रॉपर्टी वापरून आपल्याला हे एक्झाम्पल सोडवायचे. त्यातलं फर्स्ट एक्झाम्पल आहे 5 upon 7, आणि 3 फिल इन द ब्लँक्स भरण्यासाठी सांगितलेलं आहे. पाहूया आपण फर्स्ट एक्झाम्पल कसं सोडवायचं आहे. पहा ते द फर्स्ट एक्झाम्पल 5 upon 7 इज इक्वल टू डॉट 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 अपॉन 38. त्या ठिकाणी सॉरी अपॉन 28, या ठिकाणी जे 28 येत आहेत ते कसे येत आहेत पा, 7 × 4 केले की 28 येत आहेत, आणि देर फोर 5 लाही आपल्याला 4 ने मल्टिप्लाय करावं लागेल, 5 × 4, देन वी गेट 20 upon 28. म्हणजे या ठिकाणी 20 हे आन्सर येईल फर्स्टला. आता सेकंडमध्ये 5 upon 7 वर नंबर आहे 35. म्हणजे तो 35 कसा मिळालेला आहे पा, 5 × 7 केले की 35 मिळत आहे, 5 × 7 केले की 35 मिळतात, म्हणून 7 लासुद्धा 7 ने मल्टीप्लाय करावं लागेल, 7 × 7 येतील 49. सेकंड आन्सर येईल 49. आणि थर्ड वन इज 5 upon 7 इज इक्वल टू डॉट 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 अपॉन 3.5. आता 3.5 म्हणजे 7 × 0.5 केली की 3.5 मिळत आहेत पा, 7 × 5 = 35, आणि 1 decimal हे राईट टू लेफ्ट शिफ्ट होईल आणि 3.5 प्रॉडक्ट मिळेल. म्हणजे 3.5 मिळवण्यासाठी 7 × 0.5 करायचे, म्हणून 5 लासुद्धा 0.5 ने मल्टिप्लाय करावं लागेल, मग 5 × 0.5 वी गेट 2.5. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला जे आन्सर मिळालेलं आहे ते पा, 5 upon 7 इज इक्वल टू 20 upon 28 इज इक्वल टू 35 upon 49 इज इक्वल टू 2.5 upon 3.5. आता त्याच्यामधलं सेकंड एक्झाम्पल पहा, एक्झाम्पल नंबर 2. सेकंड एक्झाम्पलमध्ये आपल्याला नाईन अपॉन 14 इज इक्वल टू 4.5 अपॉन डॉट डॉट डॉट. आता पहिली रिकामी जागा भरायची आहे पा, म्हणजे 9 ला 0.5 ने जर मल्टिप्लाय केलं तर 4.5 येत आहेत, 9 × 5 = 45 होतात, पण इथं 1 decimal असल्यामुळं ते 4.5 येईल. 14 लाही आपल्याला
0.5 ने मल्टीप्लाय करावं लागेल, 14 × 5 70 होतात, पण एक डेसिमल शिफ्ट केला की ते आन्सर येईल 7.0, म्हणजेच आन्सर येईल 7 पहा. नंतर सेकंड मध्ये 9/14 इज इक्वल टू ....42, म्हणजे इथं 14 × 3 केले की 42 येतात, आणि म्हणून 9 3 ने मल्टीप्लाय करावं लागेल, म्हणजे आपल्याला आन्सर मिळेल 27. आणि थर्ड मध्ये 9/14 इज इक्वल टू 9/14 इज इक्वल टू ... .3.5. आता 3.5 ला मल्टीप्लाय कितीने करावं लागेल म्हणजे 14 मिळतील पहा, तर त्या 14 0.25 ने मल्टीप्लाय केलं की आपल्याला 3.5 हा प्रॉडक्ट मिळतो, आणि म्हणून 9 0.25 नेच मल्टीप्लाय करावं लागेल, आणि 9 × 0.25 म्हणजेच 2.25 मिळतात. त्या ठिकाणी बऱ्याच विद्यार्थ्यांच्या लक्षात येणार नाही आहे 3.5 कितीने मल्टीप्लाय केल्यानंतर हे 14 येत आहेत ते. अशा वेळेस आपण जर डिव्हिजन केली म्हणजे 3.5 याला 14 डिवाइड करून जर पाहिलं, हे 14 डिवाइड केलं तर आपल्याला ही जी डिव्हिजन येईल ती 0.25 मिळेल, म्हणजेच कशाने मल्टीप्लाय करावं लागतं हे आपल्याला लक्षात येईल पहा. आणि मग आन्सर मिळते 9/14 इज इक्वल टू 4.5/7 इज इक्वल टू 27/42 इज इक्वल टू 2.25/3.5. नाव सेकंड क्वेश्चन इज फाइंड द फॉलोइंग रेशिओज. आता या ठिकाणी आपल्याला स्टेटमेंट दिलेले आहेत, ते रेशिओ फाइंड करायचे. फर्स्ट स्टेटमेंट इज द रेशिओ ऑफ रेडियस टू सर्कमफरन्स ऑफ द सर्कल. आता समजा आपण रेडियस जर स्मॉल आर मानली, इफ आर इज द रेडियस ऑफ सर्कल आणि सर्कमफरन्स काय येईल 2πr येईल, म्हणजे फर्स्ट रेशिओ कसा लिहिता येईल पहा. रेशिओ नंबर फर्स्ट, लेट द रेडियस ऑफ सर्कल इज आर अँड देअरफोर सर्कमफरन्स इज 2πr. हे फॉर्म्युले आहेत पहा, रेडियस आर असेल तर सर्कमफरन्स 2πr या फॉर्म्युल्याने आपल्याला मिळतो. हा रेशिओ लिहायचा आहे रेडियस टू सर्कमफरन्स, मग अशा प्रकारे तो रेशिओ आपल्याला इज इक्वल टू रेडियस टू सर्कमफरन्स असा लिहिता येईल. मग रेडियसला आपण आर मानलेलं आहे त्या व्हॅल्यू इथं सबस्टिट्यूट केल्या, आणि सर्कमफरन्स 2πr आहे म्हणजे आर अपॉन 2πr इज इक्वल टू. आता या ठिकाणी हे जे आर आहेत ते आर कॅन्सल होतील आणि आपल्याला आन्सर मिळेल 1/2π, म्हणजेच हा रेशिओ मिळाला 1:2π. 1/2π हे लिहिताना आपण इज इक्वल टू 1:2π अशा प्रकारे आपल्याला रेशिओ लिहायचा आहे. आता सेकंड एक्झाम्पल काय आहे पहा, सेकंडमध्ये जो रेशिओ लिहायचा आहे तो रेशिओ आहे द रेशिओ ऑफ सर्कमफरन्स ऑफ सर्कल विथ रेडियस आर टू इट्स एरिया. आता सर्कमफरन्स रेडियस सांगितलेली आहे आर, सर्कमफरन्सचा फॉर्म्युला आहे 2πr आणि एरियाचा फॉर्म्युला आहे πr². हा रेशिओ आपल्याला या ठिकाणी लिहायचा आहे सेकंड एक्झाम्पलमध्ये.
पहा, रेडियस ऑफ सर्कल इज आर, देअरफोर सरकमफरन्स इज 2πr अँड एरिया इज πr स्क्वेअर. हा रेशिओ सरकमफरन्स टू एरिया हा रेशिओ लिहायचा आहे पहा या ठिकाणी. मग सरकमफरन्स आहे, व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा, 2πr येईल आणि एरिया आहे πr स्क्वेअर. या ठिकाणी पाय आणि हे पाय कॅन्सल होतील, त्याप्रमाणे यातला एक आर यावर चारला कॅन्सल होईल आणि रेशिओ येईल 2/r. हा आपल्याला रेशिओ मिळेल, म्हणजेच 2/r म्हणजेच 2:r. अशा प्रकारे हा सेकंड रेशिओ मिळेल. त्यानंतर थर्ड एक्झाम्पल पहा. थर्ड एक्झाम्पलमध्ये आपल्याला काय स्टेटमेंट दिलेलं आहे, थर्डमध्ये द रेशिओ ऑफ डायगोनल ऑफ अ स्क्वेअर टू इट्स साइड. स्क्वेअर म्हणजे ज्या क्वाड्रिलॅटरलच्या चारही साईड इक्वल असतात आणि सर्व अँगल 90 degreeचे असतात, त्याला आपण स्क्वेअर म्हणतो. बघा, द रेशिओ ऑफ द डायगोनल ऑफ अ स्क्वेअर टू इट्स साइड इफ द लेंथ ऑफ साइड इज 7 cm. म्हणजे स्क्वेअरची साईड 7 आहे, एक साईड 7 म्हणजे चारही साईड इक्वल येतील. या ठिकाणी आपल्याला हा रेशिओ लिहिताना डायगोनल फाइंड करावं लागेल. पहा पहिल्यांदा म्हणजे थर्ड एक्झाम्पल कसं सॉल्व करता येईल पाहूया. साईड ऑफ अ स्क्वेअर दिलेली आहे 7 cm, म्हणजे लेंथ दिलेली आहे लेंथ ऑफ साईड ऑफ स्क्वेअर. मग डायगोनलचा फॉर्म्युला लक्षात ठेवा, डायगोनल ऑफ स्क्वेअर इज इक्वल टू √2 × साईड या फॉर्म्युल्याने मिळतो. आता व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली तर √2 × 7 म्हणजे 7√2 असा तो प्रॉडक्ट लिहितात. हे लेंथ ऑफ साईड ऑफ स्क्वेअर 7 cm दिली होती आणि डायगोनल मिळाला आहे 7√2 cm. आता रेशिओ आपल्याला काय लिहायला सांगितला आहे, डायगोनल ऑफ अ स्क्वेअर टू इट साईड. मग हा रेशिओ आपल्याला या ठिकाणी घेता येईल. हा रेशिओ सांगितल्याप्रमाणे डायगोनल टू साईड, मग डायगोनल आलेला आहे 7√2, साईड 7 आलेली आहे, व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. या ठिकाणी 7 कॅन्सल होतील आणि √2/1 म्हणजेच √2/1 म्हणजेच √2:1 हा आपल्याला रेशिओ मिळेल पहा. आणि एक्झाम्पल 4 जे आहे ते एक्झाम्पल 4 काय आहे पहा. एक्झाम्पल नंबर 4 इज द लेंथ्स ऑफ साइड्स ऑफ रेक्टँगल आर 5 cm अँड 3 5 cm. लेंथ दिलेले आहेत, म्हणजे एक लेंथ ही लेंथ येईल आणि दुसरी ब्रेड्थ येईल पहा. फाइंड द रेशिओ ऑफ नंबर्स डिनोटिंग इट्स पेरिमीटर टू एरिया. म्हणजे पेरिमीटर टू एरियाचा रेशिओ फाइंड करायचा आहे, म्हणजे आपल्याला रेक्टँगलचा पेरिमीटर आणि एरिया फाइंड करावा लागेल. लेंथ 5 आहे, ब्रेड 3.5 आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला तो रेशिओ लिहिता येईल. एक्झाम्पल 4 लेंथसाठी आपण एल लेटर घेऊया. एल 5 cm हे आपल्याला दिलेलं आहे, ब्रेड बी म्हणजे 3.5. आता पेरिमीटर कसा फाइंड करतात, पेरिमीटर ऑफ रेक्टँगल इज 2(L+B). पेरिमीटर म्हणजे सम ऑफ ऑल द साईड्स. आता या ठिकाणी व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा, सो 2(5+3.5). एलची व्हॅल्यू आहे 5, बीची व्हॅल्यू 3.5, म्हणजेच 2 आणि ब्रॅकेटची ॲडिशन येईल 8.5. आता 8.5 × 2 केले की तो प्रॉडक्ट मिळेल 17 cm. आता हे मिळाला पेरिमीटर. आता त्याचप्रमाणे आपल्याला काय फाइंड करायचा आहे, एरिया. एरियाचा काय फॉर्म्युला आहे पहा, एरिया ऑफ रेक्टँगल इज इक्वल टू लेंथ इंटू ब्रेड्थ. लेंथ आहे 5, ब्रेड्थ आहे 3.5, व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा, प्रॉडक्ट करा, हा प्रॉडक्ट येईल 17.5 cm².
आता हा रेशियो सांगितलं होता आपल्याला, कोणता रेशियो? पेरिमीटर टू एरिया। मग पेरिमीटर टू एरिया रेशियो काढताना पेरिमीटर आपण फाइंड केलेला आहे, तो आलेला आहे 17। त्याच्यानंतर एरिया आलेला आहे 17.5 व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा। आता या ठिकाणी पहिल्यांदा आपल्याला जो डेसिमल पॉइंट आहे तो जर काढून टाकायचा असेल तर 10 मल्टिप्लाय करा 17.5 × 10 केले की 175 होतील, म्हणजे डिनॉमिनेटरला 10 केले की न्यूमरेटरला सुद्धा 10 करावे लागेल आणि प्रॉडक्ट मिळेल 170/175। आता 170/175 म्हणजेच 5 × 34 केले की 170 मिळतात आणि 5 × 35 केले की 175 मिळतात। या ठिकाणी 5 हे कॅन्सल होतील आणि रेशियो येईल 34/35। तर अशा प्रकारे हे रेशियो फाइंड करायचे होते। तर क्वेश्चन नंबर 3 पाहूया पा। क्वेश्चन नंबर 3 मध्ये आपल्याला कंपेयर द फॉलोइंग, फर्स्ट एग्जाम्पल √5/3 आणि 3√7 हे कंपेयर करायचे, म्हणजे याच्यामध्ये हे आपल्याला जे दोन नंबर कंपेयर करायला सांगितलेले आहेत त्याच्यामध्ये ग्रेटर स्मॉल का इक्वल आहेत ते दोन नंबर हे ठरवायचं आहे। कंपॅरिझन करायची म्हणजेच लहान मोठेपणा किंवा ते दोन बरोबर आहेत का ते ठरवायचं आहे। आता कंपॅरिझन कशी करायची, फर्स्ट एक्झाम्पल घेऊया आपण या ठिकाणी। फर्स्ट एक्झाम्पल जे दिलेलं आहे ते फर्स्ट एक्झाम्पल आहे √5/3 आणि त्याच्या पेअरमध्ये सेकंड नंबर दिलेला आहे 3/√7। आता ही कंपॅरिझन करताना जर तिरकस गुणाकार केला तर कंपॅरिझन करणं आपल्याला सोपं जाईल। मग त्यासाठी काय करायचं आहे पा, पहिल्यांदा 5 आणि √7 √5 × √7 आणि त्याचप्रमाणे 3 × 3 यांचा प्रॉडक्ट करायचा आहे। मग आता तो प्रॉडक्ट करताना आपण √5 × √7 केले तर √35 असा प्रॉडक्ट मिळेल, त्याचप्रमाणे 3 × 3 केला तर तो 9 मिळेल। आता 9 हे 35 स्क्वेअर रूटमध्ये आहे आणि म्हणून 9 स्क्वेअर रूट स्क्वेअर रूटमध्ये लिहायचं असेल तर तो 9 स्क्वेअर होईल, आणि 9 स्क्वेअर 81 येतो। मग 81 √81 कारण एक स्क्वेअर रूटमध्ये आहे आणि एक स्क्वेअर रूटच्या बाहेर आहे, हे स्क्वेअर रूटमध्ये घ्यायचं असेल तर 9 स्क्वेअर 81 होईल। म्हणजे दोन्ही स्क्वेअर रूटमध्ये आले की कंपॅरिझन करणं सोपं जाईल, कारण या ठिकाणी सर्ड त्याची ऑर्डर 2 येईल पा दोन्हींची। मग ऑर्डर सेम असेल तर कंपॅरिझन करणं आता सोपं जाईल। आता फक्त 35 आणि 81 कंपेअर करायचे। आता 35 आणि 81 मध्ये 35 स्मॉल आहे, 35 < 81 आणि म्हणजेच काय होईल, √35 < √81 म्हणजेच हा पहिला नंबर लेस आलेला आहे पा, म्हणजे √5/3 < √7 अशा प्रकारे कंपॅरिझन करावी लागते पा, म्हणजे तिरकस गुणाकार करायचा आणि कंपेअर करायचे। आता सेकंड एक्झाम्पल पाहूया। सेकंड एक्झाम्पलमध्ये आपल्याला पहिल्यांदा 3√5 आणि √125 यांचा प्रॉडक्ट करावा लागेल, त्याचप्रमाणे 5√7 × √63 यांचा प्रॉडक्ट करावा लागेल। मग 3√5 × √125 हा प्रॉडक्ट केला तर 3 आणि जे दोन नंबर स्क्वेअर रूटमध्ये आहे त्यांचा प्रॉडक्ट स्क्वेअर रूटमध्येच होणार 5 × 125, देअरफॉर इट इज इक्वल टू 3 × आता 125 आहे त्याचे फॅक्टर जर पाडले तर 25 × 5 येतील स्क्वेअर रूटमध्येच, म्हणजे आता हे 3 ×
आता हे 5 × 5 दोन वेळा आलेले आहेत, मग ते स्क्वेअर रूटच्या बाहेर काढताना एकदाच 5 होतील आणि 25 स्क्वेअर रूट आपल्याला 5 मिळेल. म्हणजे स्क्वेअर रूटमध्ये काही राहिलेलं नाही, आता प्रॉडक्ट करता येईल. 3 × 25 3 × 5 × 5 म्हणजे 3 × 25 मिळेल, म्हणजे 75 मिळतील. पहा त्याचप्रमाणे हा सेकंड प्रॉडक्ट करावा लागेल आपल्याला. हा सेकंड प्रॉडक्टमध्ये 5√7 × √63. आता 5 × हे दोन स्क्वेअर रूटमध्ये आहेत, त्यांचा स्क्वेअर रूटमध्ये प्रॉडक्ट होईल 7 × 63. तर 5 × आता 7 आणि 63 जर फॅक्टर्स घेतले तर 9 × 7 होतील. मग 9 × 7 झाले की ते 5 आहेत, 7 दोनदा आलेत पहा, त्यामुळं स्क्वेअर रूटच्या बाहेर तो एक 7 येणार आहे आणि 9 स्क्वेअर रूट येणार आहे 3. म्हणजेच हा प्रॉडक्ट 5 × 3 × 7 येईल 105. आता हे कंपॅरिझन करणं सोपं होईल. 75 आणि 105 हे 75 < 105 म्हणजेच हा जो पहिला नंबर होता 3√5/5√7 < √63/√125 अशा प्रकारे तिरकस गुणाकार करून आपल्याला कंपॅरिझन करता येते. आता राहिलेले जे एक्झाम्पल्स आहेत ते आपण सॉल्व करायचे आहेत याच पद्धतीने. म्हणजे क्वेश्चन 3 कंपॅरिझनचे राहिलेले एक्झाम्पल कम्प्लीट करा. उरलेले क्वेश्चन आपण नेक्स्ट लेक्चर किंवा नेक्स्ट व्हिडिओमध्ये